नमस्कार बालमित्रांनो, तर आज आपण इयत्ता पहिली मधील भाग क्रमांक 3 या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 37 वरील चित्रकथा आहे। चित्रकथा पिक्चर स्टोरी हा पाठ आपल्याला पाहायचा आहे। तर या चित्र दाखवलेला आहे, बघा कशाचं चित्र, हा काळवीट छान, आणि हा आहे कोल्हा। काळविट्याच्या मागे काय झालेलं आहे, कोल्हा लागलेला आहे। बघा जंगलात काय होतं, एक कोल्हा काळविट्याच्या मागे लागतो आणि त्याचा पाठलाग करतो, आणि पाठलाग करत असताना मग काळविट एकदम सैरा वैरा पळत सुटतं इकडे तिकडे, आणि पुढे हे सर्व त्या काळविट्याचं पिल्लू पाहत असते झाडापाठीमागून, आणि ते पाहत की आपले बाबा एकदम पुढे पळत आहेत, आणि ज्यावेळेस पाठलाग करून कोल्हा काय होतो, थकून जातो आणि तो वापस जातो। मग त्यावेळेस ते काळविट्याचं पिल्लू त्या बाबापाशी जात आणि म्हणत, बाबा काळविट म्हणत वाचलो बो। त्यावेळेस ते पिल्लू काय म्हणत, बाबा तुम्ही असे घाबरतात का, पिल्लू काय म्हणत तुम्ही असे घाबरतात का, तुमच्यापाशी तर स्वरक्षणासाठी म्हणजे स्वरक्षणासाठी म्हणजे स्वतःच रक्षण करण्यासाठी शिंग पण आहे, आणि तुम्ही घाबरता का। त्यावेळेस सांगा ना बाबा असं पिल्लू म्हणत, आणि काळविट काय म्हणतोय पहा, काळविट म्हणत अरे तू म्हणतोस ते बरोबर आहे पिल्लू बा, पण अशा वेळी मला काय होत हे कळतच नाही, आणि मग मला काय बरं होत असेल, सांग बरं काय होत असेल। तर पिल्लू म्हणत तुम्ही घाबरत असता त्यामुळे।